राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरातील माजी नगरसेवक किसन जाधव, नागेश गायकवाड व इच्छा भगवंताची सामाजिक संस्थेतर्फे आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. 22 जुलै रोजी रामोडी प्रसूती गृहामध्ये जन्मणाऱ्या बाळाची नावे 5000 रुपयाचे फिक्स डिपॉझिट बँकेत ठेवण्यात येणार आहे. ही रक्कम 18 वर्षासाठी ठेवून त्यांचे प्रमाणपत्र बाळाच्या मातेला देण्यात आलं. मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या उपस्थितीत रामवाडी प्रसूतीगृह येथे 22 जुलै रोजी जन्मलेल्या एका बाळाच्या आईला 5000 रुपयाच्या धनादेशाचा प्रमाणपत्र वितरित करण्यात आला. यावेळी आमदार यशवंत माने, माजी नगरसेवक किसन जाधव, नागेश गायकवाड, चेतन गायकवाड उपस्थित होते. संस्थेतर्फे 5000 रुपये मुलाच्या नावाने दादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलं कधी अर्ज करून द्या. आमच्याकडे सर आतापर्यंत 8 झाले तर ही आज झाली. अपेक्षित आहे ना, म्हणजे उद्याचे होते 8-5 होते टोटल. उद्याची डेट आणि आजची डेट अशी होती, पण काही काही आले नाही. अजित दादांचा आज वाढदिवस आहे आणि इच्छा भगवंताची दुर्तर्फे वेगळा उपक्रम राबवण्यात आहे. जे जन्मलेल्या बाळाचे काही रक्कम द्यायचं कसं बघताय काय आपले या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सर्वांचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दादांनी कालच रायगडमधील जी घटना घडली त्या घटनेमध्ये सांगितले, कुठल्याही प्रकारे हारथुरे किंवा जाहिरातीवरती खर्च न करता एक विधायक कार्यावरती खर्च करा म्हणून सांगितलं. त्याच पद्धतीने आपली इच्छा भगवंताची या संस्थेतर्फे या संस्थेचे चेअरमन आपले नगरसेवक किसनरावजी जाधव यांनी एक चांगला उपक्रम हाती घेतला आणि एक जे आज दिवसामध्ये 24 तासामध्ये जे बाळ जन्मेल त्या बाळाच्या नावाने 5000 रुपयाची FD त्या संस्थेमार्फत करण्याचा निश्चय केला. एक फार चांगली योजना आहे किंवा तुम्ही विक्रम काय म्हणतो चांगल्या प्रकारे हा योजना केलेली आहे. अशाच पद्धतीची योजना मी इतरांनी करणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष बाळ जन्माला आल्यानंतर त्यांना एक 5000 रुपयाचा FD देण्याच्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आलो. सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी आहेत, ते आम्ही आज सुपूर्त केलेले आणि त्याच उद्देशाने परत रामवाडीमध्ये त्यांनी जिल्ह्यातील तरुण मुलांच्या कबड्डीच्या खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांनी जिल्ह्यातील आजपासून 3 दिवस 25 तारखेपर्यंत कबड्डीच्या मॅचेस आयोजित केलेले आहेत. अशा पद्धतीने एक विधायक कार्य करण्याचा उद्देश या संस्थेमार्फत ठेवलेला आहे, त्यामुळे मी अध्यक्षांचंही मनापासून अभिनंदन करतो. शासकीय योजना किती कधी शुभारंभ जी शासकीय योजना गोरगरिबांना मिळणार ते शासकीय योजना जे मिळणार आहे ते सर्व त्याचे उपक्रम आज या ठिकाणी